राज्य शासनाच्या निषेधार्थ आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह 31 शेतकऱ्यांनी मुंडन केले. 3 पायांच्या खुर्चीवर सरकारचा फोटो ठेवून श्राद्ध घातलं आहे. चाळीसगाव इथल्या भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह 31 शेतकऱ्यांनी चाळीसगाव तालुक्यातील ऋषी पांथा इथं मुंडन करत तिघाडी सरकारचं 13 घातले. 3 पायांच्या खुर्चींवर तिघाडी सरकारचा फोटो ठेवत राज्य सरकारचं श्राद्ध घालण्यात आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील 7,000 शेतकऱ्यांचं शेतातील वीज कनेक्शन कट केलं. त्यामुळे जळगाव इथं महावितरण कंपनीचे अधिकारी शेख यांना दोरीनं बांधून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. शेतकऱ्याच्या खिशात आज पैशाची अतिशय मोठी चणचण असताना लोकप्रतिनिधी म्हणून चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मंगेश दादांना आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर एका आमदाराचं प्राथमिक कर्तव्य असतं की आपल्या शेतकऱ्याच्या प्रती असलेली भावना ही तत्कालीन जे काय सरकार असेल, सरकारमधले अधिकारी असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. आणि ती भावना पोहोचवत असताना समोरचा अधिकारी जर अतिशय निगरगट्ट असेल, गेंड्याच्या कातडीचा असेल, तर त्याला त्याच्या पद्धतीने उत्तर देण्याचं हे लोकप्रतिनिधीचं आद्य कर्तव्य असतं. आणि ते कर्तव्य पार पाडत असताना अतिशय मोठ्या एकेकोरपणाने, आकाशबुद्धीने त्यांनी आपले आमदार आणि सर्व शेतकऱ्यांवर अतिशय मोठ्या प्रमाणात कलम या ठिकाणी लावली. आणि 12 दिवस हा महाराष्ट्रातील मोठा इतिहास घडला की दादा, तुम्हाला 12 दिवसाच्या यातना झाल्या असतील, शेतकऱ्यांना यातना झाल्या असतील, परंतु मी अनुभवाने सांगतो, आम्ही या ठिकाणी होतो, हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि त्या आशीर्वादाच्या बळावर तुम्हाला अनेक वर्ष या आंदोलनाचा आपल्याला प्रतिसाद अतिशय मोठ्या प्रमाणात घेता येईल. आपल्या माध्यमातून झालेलं हे आंदोलन महाराष्ट्रासाठी एक आदर्शवत आंदोलन आहे. या आंदोलनातून अतिशय मोठे अधिकारी मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत की मंगेश दादाचं नाव आल्याबरोबर ते आता निश्चितपणे पुढील काळात आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं काम मोठ्या प्रमाणात होणार आहे. या आंदोलनाचं फळ मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. परंतु आपल्या या आंदोलनाचा पवित्रा ज्या अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी संपन्न केला की या ठिकाणी विधिवत ब्राह्मण भवांच्या